काल शंकर महाराज मठामध्ये नवनिर्वाचित मंत्री मुरलीधर मोहोळ हे दर्शनासाठी आले होते. त्यांच्याबरोबर त्यांचे काही कार्यकर्ते सुद्धा होते, माजी नगरसेवक होते. याच दोन माजी नगरसेवकांच्या गटांमध्ये काल हाणामारी झाल्याचा एक व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाला. नगरसेवकांचेच हे कार्यकर्ते असल्याचं या व्हिडिओमधून दावा करण्यात येतोय. याच सगळ्याच्या विरोधामध्ये सध्या काँग्रेसतर्फे एक आंदोलन शंकर महाराज मठाच्या बाहेरच चालू आहे. खरं तर आंदोलन म्हणता येणार नाही, कारण सगळेच काँग्रेसचे नेते जे आहेत ते या ठिकाणी बसून भजन म्हणताना दिसून येत आहेत. शहराध्यक्षांशी बोलणार आहोत, काय सांगाल तुम्ही आज अनोख्या प्रकारे की ते आंदोलन नाही म्हणता येणार, खरं तर भजन करताय, काय नेमकं कारण आहे आणि भाजपकडून मात्र या सगळ्या आरोपांचं खंडन केलं जात आहे? नाही, आम्ही आज या भजनाच्या माध्यमातून हे जे शक्तीपीठ आहे पुणे शहराचं महाराष्ट्राचं, तिथं येणाऱ्या भक्तांची माफी मागण्यासाठीच, की राजकीय काही राजकीय दुर्बुद्धी लोकांनी तिथं भक्तांना त्रास होईल आणि त्या पावित्र्याचं तुम्हाला पावित्र्य राखता नाही आलं त्याबद्दल आम्ही इथं भजन करून निषेध करतो आहे. विषय असा आहे की ज्यावेळेला एक मंत्री येतो दर्शनाला आणि त्यामुळे दोन नगरसेवक आणि त्याचे लोक जे गचंड्या पकडतात, मारामारी करतात समाधीच्या शेजारी, ते निंदनीय. त्याचबरोबर आई बहिणीचं शिवीगाळ करतात आणि हे त्यासाठी होतात की वर्चस्व कुणाचं पाहिजे. मग आमचं हेच म्हणणं आहे की आता ह्या वर्चस्व जर शंकर महाराज मठांपैकी कुणाचं असेल तर ते फक्त भक्तांचं असलं पाहिजे, कोणा राजकीय व्यक्तीचं किंवा व्यावसायिकाचं नसलं पाहिजे. यासाठी या भजनाच्या द्वारे आम्ही आंदोलन करतो. या ठिकाणी रवींद्र धंगेकर सुद्धा आहेत, काय सांगाल तुम्ही? वारंवार असं बोललं जात आहे की रवींद्र धंगेकर विधानसभा डोळ्यासमोर ठेवून हे सगळं करत आहेत. आता निवडणुकीचा आणि याचा काय संबंध नाही, हे सगळे या ठिकाणी आलेत जेणेकरून भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित खासदार आणि मंत्री, आणि ते दर्शन आल्यानंतर या ठिकाणी भारतीय जनता पार्टीचे दोन नगरसेवक ज्या पद्धतीने शिवीगाळ करत होती, ज्या पद्धतीने भांडणं करत होती, ज्या पद्धतीने वर्चस्वाची भांडणं करत होते, आणि या ठिकाणी आलेले सगळे भक्त, त्यांना जो त्रास झाला, ही धार्मिक स्थळ आहे आणि या धार्मिक स्थळामध्ये अर्वाच्य शिवीगाळ केल्यामुळं ह्या स्थळाचं पावित्र्य राखले जात नाही आहे. आणि ह्या ठिकाणी अनेक लोकांच्या तक्रारी आहेत. इथले भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक वर्चस्वाच्या लढाईमध्ये हे मंदिरामध्ये घुसखोरी करतात, बळजबरीने इथल्या ट्रस्टींना त्रास देतात, इथल्या भक्तांना त्रास देतात, आणि हे मंदिरामध्ये स्वतःचा वावर कसा होईल त्या पद्धतीने ह्या आजूबाजूला बेकायदेशीर बांधकामं उभी केलीत आणि ह्या परिसरामध्ये दादागिरी आणि बळजबरी आणि पक्षाच्या नावाखाली चाललेली दादागिरी हा भक्तांना त्रास आहे. आणि हा भक्तांच्या त्रासासाठी आम्ही त्यांची क्षमा मागायला या ठिकाणी आलो की तुम्हाला ज्या भारतीय जनता पार्टीच्या लोकांनी त्रास दिला त्या दिवशी जी भांडणं आली त्या दिवशी भक्तांना ज्या शिव्यागाळ झाली, धक्काबुक्की झाली, मग त्यांची क्षमा. आणि शंकर महाराजांना आम्ही आज आशीर्वाद घ्यायला आलो आणि त्यांच्याकडे एकच प्रार्थना करणार आहे की यांना सदबुद्धी दे की हे धार्मिक स्थळ हे राजकीय आखाडा नाही. आणि महाराजांना आम्ही त्यासाठी प्रार्थनेला आलो आणि ह्याच्यामध्ये पोलिसांना बी विनंती करतो की ह्याच्यामध्ये दुसरं एक सामान्य माणसाने जर काय केलं असतं तर आत्तापर्यंत त्याला तुम्ही जेलला नेऊन रेकॉर्ड करून त्याला ठेवला असता. पण पोलिसांसमोर झालेल्या घटना आहेत, कारण पोलिसांसमोर जरी घटना झाली तर पोलिसांनी यांच्यावर कुठली कारवाई केली नाही, पोलीस बाकीची भूमिका घेतात. तर आम्ही महाराजांना ती प्रार्थना करणार की पोलिसांच्या बी डोक्यात चांगली बुद्धी हो आणि त्यांनी संबंधित लोकांवर तक्रारी दाखल कराव्यात. ताई, भाजपकडून मात्र या सगळ्या आरोपांचं खंडन केलं जात आहे. ताई, सगळ्यांनी टीव्हीवर पाहिलंय, रील पाहिल्यात की कशा बनवल्या गेल्यात मारामारीच्या. हा आमच्या हिंदूंचा श्रद्धेचा आणि आस्थेचा विषय आहे. इथे कोणत्याही निवडणुकून बघून आलेलं कोणी नाही. आमचे जेवढे नेते, अभय छाजेड, अरविंद शिंदे, बाळगुडे असेल, धंगेकर, कमलताई, जेवढे पण आमचे नेते इथे आलेत ते फक्त श्रद्धा आणि आस्था जी आमची आहे ती जोपासण्यासाठी इथे आलोत. आणि त्या मंदिराचं पावित्र्य हे टिकलंच पाहिजे. म्हणजे फक्त मक्ता काय भारतीय जनता पार्टीचा नाही आहे, आणि जर तुमचा मक्ता आहे तर तुम्ही अशा मारामाऱ्या का करता? म्हणजे इतके दिवस तुम्ही फक्त हिंदू मुसलमान करत होता, आता तुम्ही हिंदू हिंदू भांडणं करता का? म्हणून त्याच्या विरुद्ध आम्ही आज इथं भजनाचं की देवा महाराज यांना चांगली बुद्धी द्या, भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना, नेत्यांना. नक्कीच आपण बघतोय की या ठिकाणी खूप मोठ्या संख्येने सगळे काँग्रेसचे कार्यकर्ते जमा झालेले आहेत, भजनं चालू आहेत. दुसरीकडे भाजपचे सुद्धा कार्यकर्ते जमा झालेले आहेत. आमचे कार्यकर्ते त्या दिवशी भांडणं करताना नव्हते असं त्यांच्याकडून सांगितलं जात आहे. नेमकं त्या दिवशी कोण होतं हा प्रश्न अजूनही अनुत्तरितच आहे.
पुण्याचे नवनिर्वाचित मंत्री मुरलीधर मोहोळ हे काही दिवसांपूर्वी शंकर महाराज मठामध्ये आले होते. त्यावेळेस भाजपच्याच दोन गटांमध्ये तुंबळ हाणामारी झाली असा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला. या व्हिडिओनंतर दोन्ही बाजूंनी खुलासे करण्यात आले. याच सगळ्यावरती बोलण्यासाठी माझ्याबरोबर आत्ता आबा शिळिमकर आहेत. खरं तर रवींद्र धंगेकर हे या सगळ्याच्या विरोधात आक्रमक झाले आणि रवींद्र धंगेकर यांनी नुकतंच काही वेळापूर्वी शंकर महाराज मठामध्ये येऊन क्षमा प्रार्थना केलेली आहे की जे काही इथे राडा झाला, जो काही गोंधळ झाला, त्याच्या विरोधात त्यांनी क्षमा मागितली आहे. माझ्याबरोबर आबा शिळिमकर आहेत, भाजपचे ज्येष्ठ नेते आहेत. काय सांगाल, काय नेमकं झालं होतं? तुम्ही या भागात होता, तुम्ही सुद्धा उपस्थित होतात त्या ठिकाणी, तुमचे कार्यकर्ते, ते काय घडलं होतं नेमकं? काल दुपारी आमचे माननीय मंत्री महोदय मुरली अण्णा मोहोळ हे शंकर महाराजांच्या दर्शनासाठी आले होते. ते आले असताना त्यांच्याबरोबर आमचे काही पदाधिकारी, काही नगरसेवक होते. ते दर्शन करून आम्ही पाद्यपूजेला बसलो होतो. पाद्यपूजा चालू असताना बाहेर मुरली अण्णा येणार म्हटल्यानंतर खूप नागरिकांची गर्दी झाली होती आणि गुरुवार असल्यामुळं मठात आमची दर गुरुवारी गर्दी असतेच, म्हणजे इतर दिवसापेक्षा गुरुवारी खूप गर्दी असते. तर काल नागरिकांची खूप गर्दी होती, काही मुरली अण्णांना भेटण्यासाठी काही लोक येत होती, परंतु आतमध्ये पाद्यपूजा असताना सर्व पदाधिकारी आतमध्ये होते, त्यामुळं पोलिसांनी दरवाजा बंद केला होता त्या पाद्यपूजेचा आणि काही नागरिकांना थांबायला सांगितलं होतं. गर्दी झाल्यामुळं काही नागरिकांच्यात त्या आतमध्ये सोडण्यावरनं काहीतरी वादविवाद झाला, शाब्दिक चकमक झाली, त्यातनं ते थोडं हातपायवरती आलं, असा प्रकार झाला थोडा बाहेर. आम्ही ज्यावेळेस पाद्यपूजा उरकून बाहेर आलो त्यावेळेस हे सगळं घडून गेलं होतं. आम्हाला ते दिसलं की त्याबरोबर उरल्यांना पण होते, आमचे नगरसेवक होते, भीमाले होते, महेश वाबळे होते, परत अजय खेडेकर होते. आम्ही सगळे बाहेर आलो तोपर्यंत हा प्रकार सगळा संपून गेला होता. परंतु विरोधकांनी काल कुठली तरी छोटीशी क्लिप पाठवली, त्या क्लिपमध्ये आमचा पदाधिकारी कोणी दिसत नाही, आमचा भारतीय जनता पार्टीचा कोणी नागरिक दिसत नाही आहे. तरी पण विरोधकांनी खोटा प्रचार करून सगळ्या मीडियाला खोटी बातमी देऊन हे भारतीय जनता पार्टीच्या दोन नगरसेवकांचं भांडण आहे असा वाद लावला आणि भासवलं, नागरिकांच्या मध्ये गैरसमज केला. आणि आमचं श्रद्धास्थान असलेलं श्री सद्गुरु शंकर महाराज हे अनेक लाखो भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे. अशा श्रद्धास्थानामध्ये हे ज्यांनी ज्यांनी बातम्या पसरवल्या ते कधीही आम्हाला वर्षभरात कधीही या ठिकाणी येताना दिसले नाहीत, दर्शनाला दिसले आहेत. आता तुम्ही रवी वाहनचं सांगताय, ते कधीही मला एवढ्या वर्षात मी बघतोय ते कधीही शंकर महाराज मठात आले नाहीत आणि आज त्यांना नौटंकी सुचती. त्यांची नौटंकी आता किती एकदा लोकसभेत पुणेकरांनी त्यांना घरी पाठवले, आता विधानसभेलाही लोक घरी पाठवणार आहेत. तर यांनी आता नौटंकी बंद करावी आणि पुणे शहरातल्या नागरिकांमध्ये जो गैरसमज पसरवतात तो बंद करावा. आणि आज मला सांगा, आज त्यांच्या त्या येण्यानं आज दिवसभर त्यांचे मेसेज फिरतात, मी क्षमायाचना करण्यासाठी येणार आहे. काय क्षमायाचना करणार तुम्ही? एवढ्या दिवस कधी तुम्ही शंकर महाराजांच्या मठादर्शनासाठी कधी आलेले नाही, कधी आम्ही बघितले नाही. आम्ही इथं स्थानिक आहोत, आम्ही रोज शंकर महाराजांचं दर्शन घेतल्याशिवाय आमचा दिवस सुरू होत नाही. आम्ही इथं स्थानिक भक्त असताना लाखो त्याच्यावरती श्रद्धास्थान या पुणेकरांचं असताना अशी नौटंकी करून एवढा तुम्ही बघितलं. आता पोलिसांच्या सगळ्या बंदोबस्तानं याला छावणीचं स्वरूप आलं आहे, हे बरोबर नाही. आमच्या शंकर महाराज मठाला हे बदनाम करतात, त्या देवस्थानला बदनाम करतात. त्यांची नौटंकी राजकारणाला आपल्याला अनेक मैदानं पडली आहेत ना, अनेक कारणं आहेत, पुणे शहराच्या अनेक समस्या आहेत, त्यासाठी आंदोलन करा. वाहतूक प्रश्न आहे, नदी सुधार आहे, अनेक प्रश्न पडले आहेत की पुणेकरांसाठी, ते करा ना. तुम्ही इथं आमच्या दैवतापाशी येऊन तुम्ही का नौटंकी करताय? पण या सगळ्यामध्ये तुमचे कार्यकर्ते होते असं उल्लेखनीय, तुमचं नाव यामध्ये? कार्यकर्ते म्हणजे आता बघा, आमच्याकडे शंकर महाराज मठात येणारा प्रत्येक भक्त हा आमचा गुरुबंधू आहे, ते आमचेच होते. परंतु आमच्याच गुरुबंधूंमध्ये वादविवाद झाला, मग त्याचा भारतीय जनता पार्टीशी जोडण्याचा काय संबंध आहे? भारतीय जनता पार्टीचा काय संबंध आहे? जिथं जे मठात येतात ते भक्त येतात. आम्ही राजकारणाचे जोडे मठाच्या बाहेर ठेवत असतो आणि मग आतमध्ये जात असतो. राजकारणाचे असतील, हेवे दावे असतील, कोणाचे कसले संबंध असतील, ते आम्ही बाहेर ठेवतो आणि सगळं बाहेर ठेवून आम्ही शंकर महाराजांकडे जातो. त्यात सगळे भक्तच असतात, त्यात वादविवाद कोणाचे पक्षपात असं काही नाही. परंतु या विरोधकांनी खोडसाळपणा करून आमचं देवस्थान बदनाम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मला आमचं तर ही कर्मभूमी, जन्मभूमी सगळं आमचं शंकर महाराज मठ, म्हणजे आम्ही इथं राहतो, मी स्थानिक नगरसेवक आहे, महाराजांच्या कृपेनेच मी नगरसेवक झालो आहे. या ठिकाणी गेले 12 वर्षे मी 20 रुपयात जेवण देतो या ठिकाणी. आमचं हे इथं कर्मभूमीच आहे, त्यामुळं बाहेरच्यांनी इथं येऊन आंदोलन करणं, तुम्हाला यायचं तर माझ्या घरी या ना, माझ्या घरी या, माझ्या दारात या आंदोलन करायला, परंतु माझ्या दैवताच्या दारात येऊ नये.
काल असं बातमी पसरवली की महेश वाबळेचं आणि शिळीमकरांचा काहीतरी वाद झाला. महेश वाबळेनं आम्ही काल दिवसभर बरोबर होतो, आम्हालाच माहिती नाही बाहेर काय झालं, आणि ते घडल्यानंतर सुद्धा आम्ही दिवसभर कार्यक्रम अटेंड करत होतो. हे खोटा प्रचार करायचा, तुमच्या कार्यकर्त्याला इतर पक्षाच्या कार्यकर्त्याचा वाद झाला असता, काहीतरी सार्वजनिक मालमत्तेचं नुकसान झालं असतं त्या वादात मी त्यांच्या, तर तुम्ही आमच्यावर आरोप करा की तुम्ही केलं आहे, परंतु त्यात काही घडलेले नाही. छोटासा वादविवाद झाला तो असा सातत्याने होत असतो, गर्दी झाल्यावरती धक्काबुक्की लागत असती, त्या खबरची हातपाय होत असती, परंतु कालचा प्रकार हा भाजपच्या माथी मारायचा हे चुकीचं आहे. महेश वाबळे पण आहेत आपल्या बरोबर, काय सांगाल, तुमचे कार्यकर्ते होते की नाही? भक्तजण होते, त्या कार्यकर्ते कोणी नव्हते, कारण तो ठरलेला कार्यक्रम होता, मुरल्यांना तिथे दर्शनाला येणार होते सर. थोडासा विलंब लागल्यामुळे कार्यकर्त्यांची उत्सुकता वाढत चालली. गुरुवार होता आणि गुरुवारी भक्तजन जास्त प्रमाणात येतात, आणि त्यावेळेस दर्शनाला गेल्यानंतर त्या तिथं गर्दी झाली, आणि त्या गर्दी झाल्यानंतर आमचे कार्यकर्तेसुद्धा तिथं दर्शनाला गेले, आणि जे लाईनीला थांबले होते त्या लाईनीला थांबणारे भक्तजन आणि जे कार्यकर्ते दर्शन झाले, थोडंसं त्यांच्यामध्ये थोडं की प्रसादचं टायमिंग होता, बाबांना नैवेद्य दाखवायचा टायमिंग होता, आणि त्याच्यानंतर आरती होती, त्यामुळे आम्हाला दर्शन घेऊन जे आहे आम्ही बाहेर पडलो. त्यानंतर तिथं गडबड काय झाली ह्याची आम्हाला कल्पना नाही, कारण पाद्यपूजा आम्ही करत होतो, आम्ही शेजारी बसलो होतो, पाद्यपूजा झाली, आम्हाला आतमध्ये धक्का झाला, आणि त्यानंतर हे सगळं झाल्यानंतर आम्ही बाहेर आल्यानंतर आम्हाला कळलं की ह्या सगळ्या गोष्टीचे तिथं घड. पण दुसरी अशी गोष्ट, जे सहकारी आहेत इतर पक्षाचे, त्यांना आमच्या घरची काळजी काय एवढी, त्यांनी त्यांचं घर सांभाळावं, ते इथं येणार आहेत, इथं ते नौटंकी करणार आहेत, त्यांनी करावी हे श्रद्धास्थान आमचं, इथं यावं, प्रत्येकाने दर्शन घ्यावं हे आम्हाला पण वाटतं, परंतु आपल्या निवडणुकीमध्ये आपल्या इथले जे जुने जाणते कार्यकर्ते जे त्या काँग्रेस पक्षाचे होते ते तुमच्याबरोबर किती होते ह्याचं आत्मपरीक्षण खरं तर दंगेकरांनी करावं. आम्ही एक आहोत, आम्ही एकत्रित राहणार आहोत, आमच्या कुटुंबात आम्ही काय करतोय ह्याची त्यांना काही गरज नाही आहे ना. बरं, इतर पक्षांनी दोन गटात वादावत आले याची माहिती न घेता स्वतःचा राजकीय पोळी भाजण्याकरता आता आमदार त्याची चाहूल लागल्यानंतर त्यांचे पुणे शहरामध्ये लोकसभेमध्ये त्यांचे चांगल्या पद्धतीने हार आले, कारण लोकांनी त्यांना घरी बसवलेले आहे, कारण त्यांचा नौटंकी बऱ्याच वेळा बघितलेले आहे, कसब्यातसुद्धा नौटंकी केली, त्या नौटंकीला बळी आपलं शेवटी कसं आहे पुणेकर हळवेत आणि ह्या याच्यामध्ये ते निवडून आले, परंतु लोकसभेला ती नौटंकी चालली नाही. त्यांनी तशाच प्रकारे सहकारनगर पोलीस स्टेशनच्या इथून अशाच प्रकारे खोटं नाटं आरोप केले, आणि ते आरोप सिद्ध पण नाही झाले. त्यांनी CCTV फुटेज स्वतःच्या खिशातले पैसे टाकले, तिथं टाकून दिले, आणि तेच म्हणले की हे पैसे अहो काही गरज नाही आम्हाला, हा पक्ष मोठा पक्ष आहे आणि हे गरज नाही आहे कोणाची, म्हणजे की पैसे वाटण्याची गरज नाही, कारण हे कामाला मतदान देणारे आणि पुणेकर सुद्धा नाहीत सदन आहेत, त्यांना ह्या सगळ्या गोष्टीची जाण आहे. म्हणून मला एक आहे की ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही यावं, दर्शन घ्यावं, कारण बाबा आहेत सगळ्यांचे आहेत ते, तर त्यांनी येऊन दर्शन घ्यावं, पण कुठलीही नौटंकी नाही करावी, त्यांनी त्यांची नौटंकी थांबावी आणि दर्शन घ्यावं, तुम्हाला काय करायचं करावं, पण त्यांनी कुठलंही आंदोलन इथं करणे गरज नाही, हे देव आहे देवाचे इथं राजकारण, आणि आम्ही कसं आहे की राजकारणाच्या जागी तुमची श्रद्धा आहे तर तिथं तुम्ही श्रद्धा करावी, पण सध्याच्या ठिकाणी राजकारण नसो असं मला वाटतं. नक्कीच आपण बघतोय की दोन्ही सुद्धा नेते आहेत हे म्हणताना दिसतात की श्रद्धेच्या ठिकाणी राजकारण नको, भाजपचेच कार्यकर्ते होते असं बोललं जात आहे. मात्र ज्या दोन नेत्यांचे दोन नगरसेवकांचे हे कार्यकर्ते होते असं बोललं जात आहे, त्यांचे कार्यकर्ते हे नव्हतेच असं ते म्हणताय, त्यामुळे नेमकं मारहाण कोणामध्ये झाली, जो काही राडा झाला, जो काही व्हिडिओ दिसतोय, या व्हिडिओतले लोक नेमके कोण आहेत हेच शोधणं सध्या महत्वाचं झालंय. पुण्याहून समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी. एक ब्रेक ले लेते हैं. गाइस आई एम टेलिंग यू, तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता, बट दैट्स ओके, यू कैन लर्न. रोज का ढक्कन देना. ये रेड वाला है, सही वाला देना. अबे ढक्कन, पहले तो सही पानी पीना. माणिकचंद ऑक्सीरिच, प्राउडली इंडियन.